सर्व्हिस रस्त्यावर आता नो पार्किंग झोन कोल्हापूर नाका ते गंधर्व वाटेल कोयना वासाद ते कोल्हापूर नाका या दोन्ही सर्व्हिस रस्त्यावरील पार्किंग होणार बंद चोवीस जानेवारीपासून होणार कार्यवाही मलकापूर नगरपालिका हद्दीत कोल्हापूर नाका ते गंधर्व हॉटेल व कोयनावासात ते कोल्हापूर नाका अशा दोन्ही सर्व्हिस रोडवर हॉटेल हॉस्पिटल पेट्रोल पंप बँका मंगल कार्यालये गॅरेज व इतर आस्थापना आहेत यामुळे सर्व्हिस रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांचे पार्किंग होत आहे त्यापैकी कराड व आजूबाजूच्या परिसरातून तातडीचे वैद्यकीय उपचार कामी आवश्यक असणारे पेशंट येत असतात काही वेळेला सर्व्हिस रोडवरील वाहतूक कोंडीमुळे अत्यावस्थ रुग्णांना योग्य वेळेत उपचार मिळत नाहीत या पार्श्वभूमीवर करार शहर पोलीस ठाणे वाहतूक नियंत्रण शाखा कराड व मलकापूर नगरपालिका यांच्या वतीने सर्व्हिस रोडवर नो पार्किंग झोन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कराड शहर ही मोठी बाजारपेठ असल्याने वाहनांची एजा जास्त प्रमाणात आहे त्यामुळे दोन्ही सर्व्हिस रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते वाहनधारक आपली वाहने सर्व्हिस रोडवर जागा मिळेल तिथे पार्क करून जातात यामुळे दोन्ही सर्व्हिस रस्त्यावर वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वारंवार घडतात पार्किंग केलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत छोटे मोठे अपघात होऊन वादावादीचे प्रसंग होतात तसेच काही गॅरेज मालक त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी आलेले वाहने रस्त्यावरच उभी करून दुरुस्ती करत असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होत असते याबरोबरच पार्किंग केलेल्या वाहनांच्या आडोशाला व्यसनांचे अड्डे डिझेल चोरी अपघातास निमंत्रण तसेच गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे याचा सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतो आहे यासाठी कोल्हापूर नाका ते गंधर्व हॉटेल व कोयनावासात ते कोल्हापूर नाका या सर्व्हिस रस्त्यावर नो पार्किंग झोन करण्यात येत आहे दिनांक चोवीस जानेवारीपासून या सर्व्हिस रस्त्यावर पार्किंग केल्या जाणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत येणार आहे वाहन चालकांनी याबाबत सहकार्य करावे असे आवाहन कराड शहर पोलीस ठाणे तसेच मलकापूर नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे एसपी ओरिजिनेट्यू साठी सुनील परीट कराड